नमस्कार मित्रांनो, मावली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी नंबर या भागामध्ये आजचा व्हिडिओ जो आहे हा तिसरा व्हिडिओ आहे. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आतापर्यंत जे व्हिडिओ झाले त्या व्हिडिओमध्ये नियमानुसार आपण आलो आणि या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपला नियम क्रमांक 6 हा नियम चालू आहे. तर या नियमामध्ये असा उल्लेख केला आहे की ज्या नामाच्या शेवटी म्हणजे नाम असेल त्या नामाच्या शेवटी यप आणि यफ ही असतील, यप आणि यफ ही हे जे काही व्यंजन आहेत या व्यंजनाचा त्या ठिकाणी समावेश असेल किंवा व्यंजन असतील तर ते काढून टाकायचे आणि काढून टाकल्याच्या नंतर त्या नामाचं अनेकवचन करते वेळेस आपल्याला फी ई एस हा प्रत्यय लावून आपल्याला एक वचनाचं काय करायचं आहे अनेकवचन करायचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे नामाच्या शेवटी यप आणि यफ ही हे जर शब्द असतील अथवा नेमकं व्यंजन असतील तर या व्यंजनाचा लोप करायचा आणि या व्यंजनाचा लोप करून त्या ठिकाणी फी ई एस हा प्रत्यय लावून त्या एक वचनाचं आपल्याला काय करायचं अनेकवचन करायचं आहे. तर या ठिकाणी आपण करूया. तर पहा या ठिकाणी यफ ही यल यफ यपी यपी म्हणजे थोडक्यात यप अथवा यपी हे जर असले तर त्याचं रिमूव्ह म्हणजे नेमकं त्याला काढून टाकायचं त्या ठिकाणी पीएस नावाचा प्रत्यय लावून आपल्याला ते पसण्याचं आणि पसण्याचं रूपांतर करता येतं. तर या ठिकाणी यफ ई आहे तर या ठिकाणी मी काय करणार या ठिकाणी एल आय पी एस लिव्ह या ठिकाणी हाफ एच एल एफ एच एल आणि पीएस हाल्स त्याच्यानंतर का सी ए एल आणि एफ आहे तर या ठिकाणी काय पी एस काल कॉलर्स स्क्राफ्ट या ठिकाणी एफ चा लोप होणार आणि या ठिकाणी काय येणार पी एस या ठिकाणी पहा स्कॉर्वर्स नाईफ के एन आय एफ पी चा लोप करायचा आणि काय पी एस नाईव्स त्याच्यानंतर उल एफ चा लोप झाला आणि या ठिकाणी काय व्ही एस उल्स लिप एफ चा लोप पण काय पी एस त्याच्यानंतर येतं सेल्फ या ठिकाणी सुद्धा एफचा लोप होईल आणि या ठिकाणी पी एस म्हणजे सेल्वज तसेच जसं या ठिकाणी केलं त्या स्वरूपानुसार इकडं इकडे आपल्याला करता येईल सेल्फ एफचा लोप होईल आणि पी एस सेल्वज खूप एच डबल ओ एफ चा लोप होईल आणि या ठिकाणी पी एस हूज वाईफ डब्ल्यू आय एफ ई हा काय रिमूव्ह होईल आणि या ठिकाणी काय फीज व्हील्स त्याच्यानंतर थीप ई एफ लोप होईल पी एस परत सिप एस एच ई एफ चा लोप होईल आणि पी एस सिवेज सेल्फ एफ चा लोप होईल पी एस त्याच्यानंतर ई एल एफ म्हणजेच ई एल एफ चा लोप झाला आणि एल्स लोप एल ओ एफ चा लोप होईल आणि पी एस. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एकवचनाचं अनेकवचन करता येतं. तर थोडक्यात या ठिकाणी जर नामाच्या शेवटी यफ किंवा यफ ही जर असतील तर हे जे शब्द आहेत ते व्यंजन असतील ते काढून टाकायचे आणि अशा ठिकाणी आपल्याला पी एस हे व्यंजन घेऊन आपल्याला एक वचनाचं काय करता येईल अनेक वचन करता येईल. तसेच या ठिकाणी नियम क्रमांक 7 तर या नियमाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचा नियम नसून म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कोणत्याही नामाला म्हणजे जे काही अमुक अमुक नाम असेल त्या नामाला कोणत्याही पदाचा प्रत्यय न लावता त्या ठिकाणी स्वरामध्ये चेंजेस करून म्हणजे स्वरामध्ये बदल केला जातो आणि त्याचं एक वचनाचं अनेक वचनामध्ये रूपांतर केलं जातं हे याचं एक या शब्दांचं खास वैशिष्ट्य आहे. तर ते वैशिष्ट्य कोणतं आहे आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. तर पहा या ठिकाणी मॅन 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 म्हणजेच माणूस तर असं ह्याचं आता हे एक झालं पण अनेक माणसे असं जर त्याचं रूपांतर करायचं असेल तर या ठिकाणी काय करावं लागलं आपला स्वर ए नावाचा जो स्वर आहे त्या स्वराचं रूपांतर काय करावं लागलं आपला मेन म्हणजेच मेन एम ई एन असं होईल. त्याच्यानंतर फुट एफ डबल ओ टी तर या ठिकाणी ओची जागा कोण घेतं ई नावाचा स्वर घेतो म्हणजे या ठिकाणी काय फिट. त्याच्यानंतर वुमन वुमनचं काय होतं या ठिकाणी स्वरामध्ये बदल केला जातो वुमेन. परत या ठिकाणी टूथ आहे टूथच तर ओची जागा कोण घेतो तर ई घेत आहे तर या ठिकाणी काय करायला आपल्याला टीथ टी डबल ई टी एच. त्याच्यानंतर फायर मॅन मॅन तर असे हे फायर मॅन वर्क मॅन वॉशर मॅन हे एक मी या ठिकाणी शब्द काय घेतले जेंटल मॅन फिशर मॅन
तर हे जे आपण मॅन या शब्दाचा मॅन या शब्दाला अनुसरून आपण जसं मेन करतात फक्त एवढा चेंज आपला चेंजेस करायचं याच्या ठिकाणी ई करायचं जसं तसं आपला शब्द लिहायचं तर या ठिकाणी मी लिहिल फायर मॅन तर या ठिकाणी काय करणार आपण फायरमेन वर्कमेन परत काय असेल वॉशरमेन परत माऊस काय आता हा एक वैयक्तिक शब्द आहे की माऊसचा आपल्याला या ठिकाणी कुठं आता या ठिकाणी सोर आहे ई आहे पण त्या ठिकाणी करता येणार परत नेमकं ओ आहे ओचं आपल्याला मी आता सांगितल्यानुसार ई असं वाटेल तुम्हाला परंतु तसं आपला वाग नाही कारण काही काही अपवादात्मक शब्द असतात तर माऊसचं काय करायचं आपल्याला माईस करायचं आहे माईस एम आय सी ई त्याच्यानंतर गुज या ठिकाणी डबल ओ आहे तर या ठिकाणी आपला काय करता येईल गीज करता येईल जी डबल ई एस ई गीज परत जेंटलमॅन या ठिकाणी काय लिहिता जेंटलमेन परत या ठिकाणी फिशरमेन तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कोणताही प्रत्यय न लावता आपल्याला काय करता येईल की ज म्हणजे स्वरामध्ये चेंज करून या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी शब्दरचना तयार करता येते म्हणजे एक वचनाचं अनेक वचनामध्ये आपल्याला रूपांतर करता येतं पण या ठिकाणी शब्दांचं आपला काय करावं लागेल निरीक्षण करावं आपल्याला नंबर या घटकामधील या ठिकाणी चिल्ड आणि ऑक्स त्याच्यानंतर स्टमक आणि मॉनार्च अशा या नावाचं म्हणजे असे वैयक्तिक किंवा अपवादात्मक शब्द आहेत अशा अपवादात्मक शब्दाचं अनेक वचन कशा पद्धतीने करायचं या ठिकाणी आज आपल्याला शिकायचंय तर या ठिकाणी आपण अगोदर चिल्ड आणि ओएक्स म्हणजे ऑक्स चिल्ड्रन आणि ऑक्स या दोन घटकाकडे वळूया नंतर याचा विचार करूया तर पहा चिल्ड्रन म्हणजे असे काही अमुकामुक शब्द असतात की चिल्ड या म्हणजे काही शब्द असतात की त्याचं आरईएन आणि ईएन अशा दोन प्रत्यय लावून नेमकं आपल्याला त्याचं काय करता येतं अनेकवचन करता येतं जसे की नेमकं या ठिकाणी मी काय म्हणतो आरईएन आणि ईएन अशा या दोन शब्दांनी याचा या दोन घटकामध्ये याचा समावेश होतो तर या ठिकाणी चिल्ड या घटकाचं अनेकवचन कशा पण करायचं तर त्याचं अनेकवचन पहा म्हणजे कोणता प्रत्यय असा यस किंवा एस हा प्रत्यय न लावता त्या ठिकाणी आपला काय करायचं आर्यन म्हणजे असे अपवादात्मक शब्द असतात तर चिल्ड या शब्दाचं काय अनेकवचन काय होत असेल चिल्ड्रन आणि ऑक्स या शब्दाचं अनेकवचन काय असेल ऑक्सन म्हणजे अशा पण आपल्याला इकडे या दोन शब्दाचं अनेकवचन करणार जे काही नाव आहे नामाच्या शेवटी जर आपल्याला काय दिसून येतात दिसून येत असतील सीएच जर असतील आणि म्हणजे नामाच्या शेवटी जर सीएच असेल आणि त्याचा उच्चार जर क असा होत असेल तर अशा ठिकाणी एस हा प्रत्यय न लावता त्या ठिकाणी एस हा प्रत्यय लावा आणि त्याचं एक वचनाचं अनेक वचनामध्ये रूपांतर करावं तर या ठिकाणी आपण स्टमक या शब्दाचं अनेकवचन करण्यासाठी आपल्याला शब्द जशाला तसा घ्यायचा आणि या ठिकाणी काय करायचं आपण एस हा प्रत्यय लावायचा त्याच्यानंतर मोनार या घटकाचं देखील आपल्याला शब्द जशाला तसा लिहायचा आणि काय करायचं एस हा प्रत्यय लावायचा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक वचना अनेक वचनामध्ये रूपांतर करता येतात आणि हे जे काही शब्द आहेत काही असे अपवादात्मक शब्द असतात आणि अपवादात्मक शब्दाचं कशापर्यंत रूपांतर एकमेकांमध्ये करायचं आपण या ठिकाणी आज पाहिलेलं आहे.